आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय किंमत आहे या साडीची? 1,000 मी नाही घेतलीय ही साडी, दादाने गिफ्ट म्हणून दिली आहे मला. साड्या बघण्याच्या कार्यक्रमाला मला आवडली होती तशी सेम साडी वाटते ही. हो ना विक्रांत? नाही म्हणजे गिरीजालाही अशीच साडी आवडली होती. हो पण आपण कोणीच ती घेतली नव्हती. दादा कुठून घेतलीस रे ही साडी? नाही म्हणजे मी पण घेईन ना अशीच साडी म्हणून विचारलं. दादा अरे सांग ना कुठून घेतलीस. ए मी साडी ती आपलं मी काय बोलते गप्पा काय होतच राहतील, आधी जेवून घेऊया ना. चालेल ना, मला भूक लागली तशी. नाही जेवूया पण मी काय म्हणते आधी कळू तर द्या साडी कुठून आणली. मी ही साडी दिली आहे सगळ्यांना कळलं, रोगास तमाशा होईल इथे. अरे यार काय करू मी आता? दादा अरे बोल ना, त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? नक्की तूच आणलीस ना साडी? अग असं काय विचारतेस रेश्मा? हो त्यानेच ही साडी मला गिफ्ट म्हणून दिली आहे. हो ना, मग दादा सांगत का नाहीये त्याची किंमत किती, कुठून आणली? अगं तुम्ही दोघी तर आता हात धुवून मागच लागलात त्याच्या. अगं गिफ्ट आणली तिच्यासाठी, सगळ्यांसमोर किंमत कशी सांगेल काय बाबा? अशी कशी सांगेल तो किंमत, गिफ्ट आहे ना ते. बरं ठीक आहे, कुठून आणलीस तेवढं तर सांग. अगं साडी सारखी साडी आहे ती, त्याने प्रेमाने गिरीजासाठी आणली आहे ते महत्वाचं आहे. हे बघ तुला हवी असेल ना तर ज्यांच्याकडून आपण साड्या घेतलं त्यांच्याकडून मागवून घेऊ काय. आता हे साडी पुरण राहू द्या. प्राची बाय पाणी आण गो, या साडीच्या नादात तुम्हाला पाणी पण नाही विचारलो मी. हा माफ करा. हो ना माझ्या घशाला कोरड पडली. घ्या पाणी घ्या. अरे वा मुद्दामून काचेचे ग्लास काढले वाटतं तुम्ही पाहुणे येणार म्हणून. आम्हाला दाखवायचे वाटतं आमच्याकडे पण काचेचे ग्लास आहेत. मीना अगं आपल्या पाहुणचारात काही कमी पडायला नको म्हणून आणली असती. नाही म्हणजे विषय कसो हा, मिडल क्लास फॅमिली आहे ना ही, त्यांना काचेचे ग्लास परवडक नको. समजा एखादं फुटलो केवढ्या पडा चिरलं ना. तेच तर, एखादा ग्लास चुकून फुटला तर परत आणणार कुठून? हो यांचे खायचे पैसे आधीच वांदे असतात. तुम्हाला काचेचे ग्लास आवडतील म्हणून काढले ते. खरं सांगू तशी काय गरज नव्हती, तांब्या पेला पण चाललं असत. आणि आता मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये पण ना तांब्या पेल्याची फॅशन आहे.
हा ते असच असत, जुनं ते सोनं म्हणतात ते काय उगाच नाही ना। बर आपण आता जेवायला घेऊया काय? बाय, तू पानं वाढायला घे, मी तळणीच बघते। चल बाय। बर बाबा, जेवायला कुठे बसायचंय? नाही कसं आहे, मला खाली बसून जेवायची सवय नाही। डोंट वरी काकू, तुम्ही इथेच बसा ना, मी टेबलवरच वाढते तुम्हाला। इथे असं कसं? डायनिंग टेबल हव्या ना, त्या टेबलवर कसा चालला? तरी तुका किती वेळा सांगितलंय मी पैसे देत, एक डायनिंग टेबल विकत घ्या, पण ऐकत गिरिजा कसला? म्हणून तुका सांगते बघ, कधीतरी ह्या काकाचा ऐकत जा शिरला का ना। पण मला त्याची गरज वाटत नाही। कसं आहे, आम्ही सगळे इथे भारतीय संस्कृतीप्रमाणे खाली बसून जेवतो। आणि खर तर शरीरासाठी तेच चांगलं असत। झालं, गिरिजाचं लेक्चर सुरू झालं तरी म्हटलं अजूनही उलट कसं बोलली नाही। नाही, मला नाही वाटत मी काही उलट बोलले, जे आहे ते सांगितलं मी। हा, आणि काकूंना त्रास होतो म्हणून मी त्यांची व्यवस्था इथेच करतेय ना। हा काही हरकत नाही, मला तर खाली बसून जेवायला खूप आवडतं, पण चान्सच मिळत नाही। मी सुद्धा मांडी घालून जेवायला बसणार आहे खाली, मी काय म्हातारा झालेलो नाही अजून। मी मांडी घालून जेवायला बसणार आहे। हा एक मिनिट, मी पण काय म्हातारी झालेले नाहीये, आणि मलाही त्रास होत नाही हो खाली मांडी घालून बसायला। अरे मग हे तर बेस्टच झालं, अळूवडी आहे का? हा काय घमघमट सुटलाय, माझी तर वासाने भूक चाळवली आहे, कधी कधी जेवतोय असं झालंय मला। म्हणजे काय, यांच्या घरचे अळूवडी फेमस। भले ते आमच्या बहिणीन करू दे ना, तर प्राचीबाई अळूवडी एक नंबर शिरला का ना। बाबा तुम्ही एकदा खाऊन बघा, बोट चाटत बसाल। आता तरी काहीतरी बोल का, मीच बोलायचं। मी काय बोलणार, ठीक आहे नको बोलूस, मी निघते। ए बस बस बस, लगेच चिडतेस काय? ऍक्च्युली मला तुला सॉरी म्हणायचं होत, मी उगाचच एवढा रिएक्ट झालो, खरंच सॉरी। असू दे, तू फोन उचलला नाहीस, मेसेजला रिप्लाय केला नाहीस, म्हणून तुला शोधत आले होते ना मी, आणि तू चिडलोस माझ्यावर। हो त्या दिवशी मी विसरलोच, पण आत्ता सॉरी। मला ना माझी काळजी घेणारी माणसं कमवायची नाहीये, मी परत असं नाही करणार। करूही नको, नाहीतर यानंतर मी गिफ्ट नाही देणार हा तुला। पण ओजस खरंच, तो प्राइस टॅग मुद्दाम ठेवला नव्हता मी, चुकून राहिला होता माझ्याकडून। अगं हो माहितीये मला, आणि त्यासाठी सॉरी। बस हे बघ सॉरी म्हणतो। अरे ठीक आहे। असे सगळे एकत्र यायला खूप मजा येते ना। हा खर ना, आपण असं मधून मधून एकत्र भेटायला हवं काय बाबा? येस येस, आय एम रेडी। ही सुचित्रा कुठे दिसत नाहीये, तिने घरात निखिल बद्दल कुणाला सांगितलं तर नसेल ना? नाही नाही, तसं काही असतं तर येवना गिरीजा बोलली असती, पण ही सुचित्रा कुठे दिसत का नाहीये? रेश्मा काय ग, कुठे हरवली आहेस, कसला विचार करतीयस? नाही नाही, विचार कुठे ग, जेवणाचीच वाट बघतीये। हो ना, माझं सुद्धा असंच झालंय। अरे एवढा घमघमाट सुटलाय की कधी एकदा जेवतोय असं झालंय मला।
गिरिजा अग सगळे दिसतायत, सुचित्रा कुठे दिसत नाहीये. अग आज तिला उशीर होणार आहे, ती म्हणाली एका मैत्रिणीकडे नोट्स काढायला जातीये. काय मेल्या एवढ्या राशी पाडणार आहे, आम्ही सगळे घरी येणार आहे, तिला माहिती नव्हतं का? नाही माहित होत तिला, पण मीच म्हंटल अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यास महत्वाचा असं तुला वाटून काय उपयोग, तसं सुचित्रालाही वाटायला हवं ना. नोट्सच्या नावाखाली कॅफेत टाइमपास करते ती, म्हणजे सुचित्रा या सगळ्यांना फसवते वाटत. हॅलो. हॅलो ताई. नंतर बोलू आपण, जरा गडबडीत आहे, घरी सगळेजण जेवायला आले. ताई थोडं महत्वाचं बोलायचं, थोडं बाजूला येतेस? बर थांब, जर मी जरा आलेच. हा संपत बोल. ताई ताई चिटला कुठे ग? सुचित्रा सकाळी कॉलेजला गेली होती. हा ती नंतर म्हणाली होती कॉलेज संपल्यावर मैत्रिणीच्या घरी जाणार आहे. का रे, वाटलंच मला तिने असं सांगितलं असणार, पण ती कॉलेजमध्ये नाहीये. म्हणजे? अग आताच माझ्या एका मित्राने तिला कॅफेत बघितलंय. काय? हो मित्राने त्या दोघांचे फोटो पाठवलेत. थांब लगेच तुला पाठवतो. ओके. संपत मी बघते काय करायचं ते, तू ठेव फोन. ठीक आहे ठीक आहे. असली मज्जा आली. एक मिनिट. काय ग एवढं दचकायला, काय झालं, कोणाचा फोन आहे? ताईचा फोन आहे, काय करू मी आता? अगं काय करू, काय काय करू, उचल फोन. घरी काहीतरी वस्तू आणायची असेल म्हणून फोन करत असेल, उचल. असेल. हो घाबरू नकोस, बिंदास फोन. हा ताई बोल ना. सुचित्रा कुठे आहेस? अगं तू विसरलीस का, मी सांगितलं होतं ना कॉलेज सुटल्यानंतर मैत्रिणीकडे जाणार आहे नोट्स आणायला. तुझी मैत्रिणी कॅफेत राहते का ग? ताई ताई असं का बोलतेस तू, मी मैत्रिणीच्याच घरी आहे. आणखीन खोटं बोलायची गरज नाही, जिथे कुठे असतील ताबडतोब घरी निघून ये. गिरजा. अगो आई. आई गो, सगळं ठीक आहे ना? हो आई सगळं ठीक आहे. नक्की? हो. हा रसात पाट मांडायला घे. हा बाय, पाटाभोवती रांगोळी काढा. गिरिजा टेन्शन मध्ये का दिसतीये? काय गो अजून इथेच उभी? चल रांगोळीचा डबा घे. चल चल. तुझ्या मला निघायला हवं आता. काय झालं, एवढी घाबरलीस कशाला? आईला कळलंय मी इथे येते. तिला कसं कळलं? नाही माहित. तुला माहितीये ती बोलली तुझी मैत्रीण कॅफेत राहते का? अगं पण तिला कोणी सांगितलं तू इथे असते? नाही माहिती रे, बघितलंस म्हणून मी म्हणत होते मी लवकर निघते म्हणून. हो पण हे आज न उद्या होणारच होत. आधीच्या जनरेशनचा ना हाच प्रॉब्लेम आहे, आपल्यावरती विश्वास ठेवायला अजिबात तयार होत नाही. मग आपल्या पाळतीवरती अशी माणसं पाठवतात, हे ना सगळं चुकीचं आहे. अगं तुला तुझं लाईफ आहे की नाही? हो बरोबर आहे तुझं, पण मरू दे मी निघते. क्या हिथच आपलं चुक, आपण त्यांच्या भीतीनं आपलंच फ्रीडम घालून बसतो. बरोबर आहे तुझं ओजस, पण इथं माझं बरोबर आहे की चूक आहे हा मुद्दा नाहीये. तुला पटतंय का सुचित्रा, तू तू या सगळ्यात बांधली जातीयस, कळतंय का तुला?
बरोबर बोलतोस तू. मला माझं लाईफ माझ्या पद्धतीने जगता यायला हवं. मी काय आता लहान नाही राहिले. मला काही फ्रीडम आहे की नाही? करेक्ट आहे तुझं. तू आत्ताच्या आत्ता घरी जाऊन ताईलाच जाब विचारायला हवास. तसंच करते मी. घरी जाऊन बघतेच ताईचे कोणी कान भरलेत. जेवायला घेऊया काय? गिरीजा तू पानं घे, मी तळणीच बघत्या. वा, कित्येक वर्षानंतर असा जेवणाचा झकास बेत जमून आला. वहिनी काय जेवण झालं होतं, कमाल मजा आली. अगदी बरोबर बाबा. हो मीना, तू वहिनींकडनं सगळ्या रेसिपी शिकून घ्या. हो तेवढंच शिकायचं बाकी राहिलं आता. अरे चिटले आली. चिटला ये गो, ये ये. जोरात चाललाय अभ्यास. नाही, डॉक्टर व्हायचं जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय. रजनी तू पण ना तोंडा येत त्या बोलतस. अभ्यास करूकच होय ना. अभ्यास केल्यानंतर डॉक्टर होताला. पण समजा अभ्यास नाहीच केल्यान तर बहिणीसारख्या नर्स व्हायचा लागा शिरला का ना. नाही बाई, तू असंच कर. म्हणजे डॉक्टर नाही झाली ना तर नर्सचा कोर्स नक्कीच कर. तुम्ही नर्सच्या कामांना कमी लेखताय, पण जर एकदा रेशमालाच विचारा की आम्ही नसलो तर डॉक्टरांची किती पळापळ होईल ते. नाही बरोबर आहे. नाही नर्स नसेल ना तर नर्सची सगळी कामं डॉक्टरांच्या अंगावर पडतील. आणि आम्ही सुद्धा पेशंट्सची सेवाच करतोय. काकी तुम्ही काळजी करू नका, माझा अभ्यास व्यवस्थित सुरू आहे आणि मी डॉक्टर होणारच. या बात, अरे असा कॉन्फिडन्स हवा. कर कर, भरपूर अभ्यास कर आणि डॉक्टर होऊनच दाखव. तिचा अभ्यास कुठे चाललाय माहितीये मला. अच्छा, या बहिणीने कान फुकले तर तिच्या तोंडात काही राहतच नाही. सुचित्रा तू मेहनत करतेस ना, मग सगळं तुझ्या मनासारखं होईल. हो रे, पण माझी मेहनत ना खूप जणांना बघवतच नाही. काही लोक डॉक्टर होतील नाही तर आणखीन काही, पण चोंबडेपणा करण्याची सवय आहे ना ती काही जाणार नाही. ते काय चुगल्या करतात आणि मजा बघतात. असं आडून आडून कशाला बोलतीयस? जे काय वाटतंय ते तोंडावर बोल ना स्पष्ट नाव घेऊन. तुला का ग मिरच्या झोंबल्या? मी तुझ्याबद्दल बोलत नाहीये. तशी ना तुझी सवयच आहे स्वतःच्या अंगावर चिखल उडून घेण्याची. सुचित्रा हे आपल्या घरी पाहुणचारासाठी आले. अगं मग पाहुण्यांसारखं वाघ म्हणावं तिला, चोंबडेपणा कशाला करते. सुचित्रा गप्प बस, घरात वाद नकोय. खरंच गप्प बस तू. बघ शब्दाला शब्द वाढतो आणि मग होत्याचं नव्हतं होऊन बसत. हू दे आई, मला फरक पडत नाही, व्हायचं ते हू दे, पण हिला चोंबडेपणा करायची काय गरज होती.
आता मी हिला एका मुलासोबत कॅफेत बघितलं होतं, मी घरी येऊन सांगितलं का? तो माझा मित्र होता, माझं लग्न ठरलं म्हणून विश करायला मला भेटला होता. हो ना, मग मी तिथे आले हे घरी येऊन पचकण्याची काय गरज होती तुला? तसंही तुझं लग्न ठरलंय रेशमाताई, परपुरुषांना भेटणं बरं नव्हे. माझ्या होणाऱ्या सुनेबद्दल तू असं बोलू शकत नाहीस, मला ते आवडणार नाही. हे बघ चिटल्या, आता याच्या पुढे माझ्या रेशमा बद्दल एक पण वाईट शब्द मी खपवून घेऊ ना चिरला का ना? पण मला कळत नाहीये तुम्ही सगळे एवढा इश्यू का करताय. नाही म्हणजे विक्रांत आणि गिरीजा मैत्रीच्या नावाखाली एकमेकांना भेटतात ते चालतं ना तुम्हाला? हा